बातमी गडचिरोलीमधून. गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी उपविभागात काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे. तर या अवकाळी पावसाचा धान पिकासह रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे आणि त्यामुळे दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात कापून ठेवलेलं आणि उभं असलेलं शेकडो हेक्टरमधील धान पीक हातातून गेलं आहे. रब्बीच्या मिरची आणि कापूस या पिकाचं या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे तोंडचा घास हिरावून गेल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. पुढे बघूयात. बंगालच्या उपसागरात पूर्व किनारपट्टीवर घोंगावत असलेल्या पेथाई वादळाचा फटका आज किनारपट्टीसह तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यांना बसणार आहे आणि याचा परिणाम विदर्भातही जाणवणार आहे. पूर्व विदर्भात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर येत्या 2 दिवसात राज्यातल्या थंडीमध्येही कमी जास्तपणा जाणवणार आहे. आता बघूयात. काश्मीर खोऱ्यात गेल्या 7 दिवसांपासून बर्फवृष्टी होत असून जम्मू श्रीनगर हायवे बंद झाला आहे. काश्मीरच्या रस्त्यांवरचा बर्फ बाजूला करण्यासाठी विशेष गाडी मागवण्यात आली होती. बर्फवृष्टीमुळे काश्मीरमध्ये जाणारे 1000 ट्रक हायवेवर अडकून पडलेत. वाहनांच्या कित्येक किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. तर राजुरीमध्येही जोरदार बर्फवृष्टी होते. राजुरीमधली ही दृश्य आहेत. बर्फाची अक्षरशः मोठी चादर रस्त्यावरती असल्याचं आपण बघतो. इतक्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे अंदाज येऊ शकतो, इतक्या मोठ्या प्रमाणात इथे बर्फवृष्टी होते आणि ह्याच सगळ्या रस्त्यांवरचा बर्फ जो आहे तो बाजूला काढण्यासाठी म्हणून खास यंत्रणा तिथे मागवण्यात आली आहे आणि याच गाडीच्या माध्यमातून, या मशीनच्या माध्यमातून हा सगळा बर्फ जो आहे तो बाजूला काढला जातो आहे. ज्यावेळेस हा बर्फ बाजूला केला जातो आहे, खालचा रस्ता दिसायला सुरुवात होते आणि त्यातनं ही बर्फाची चादर किती मोठी असावी, किती उंचीपर्यंत ती साठलेली आहे याचा अंदाज आपल्याला येतो.